यशोदा हॉस्पिटलला मी 101 नोटीस काढला होता, त्यांनी एक महिलांचा डेथ झाला होता, त्यांनी स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट पेंडिंग असताना पण त्यांनी डेथ बॉडीचा रिपोर्ट डेथ बॉडी डायरेक्टर त्यांच्या नातेवाईकला देऊन टाकला. गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे, आयसीएमआरच्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे जोपर्यंत तो टेस्ट रिझल्ट येत नाही आणि तोपर्यंत तो त्यांनी थांबून ठेवला पाहिजे. त्यानंतर पॉझिटिव्ह आला की पॉझिटिव्हच्या प्रमाणे आयसीएमआरच्या नामच्या प्रमाणे तो डिस्पोजल करण्यासाठी प्रोटोकॉल त्या हॉस्पिटलने फॉलो करायला पाहिजे होता. हे सर्व गाईडलाईन्स आणि इन्स्ट्रक्शन्स गव्हर्नमेंट वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे, तो सर्व वाचून अंमलबजावणी करायच्या त्या हॉस्पिटलच्या जबाबदारी आहे. फक्त यशोधराच्या नाही, शहरामध्ये असलेल्या सर्व हॉस्पिटलच्या पण जबाबदारी आहे. शासनाच्या आयसीएमआरच्या काय काय गाईडलाईन्स आहे, मेडिकल प्रोटोकॉल आहे, इन्स्ट्रक्शन्स काय आहे, तो वाचून तो अंमलबजावणी कठोरपणे करायला पाहिजे. त्यामुळे कुठे उल्लंघन झालं आणि फॉलो करू शकला नाही त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकतो. आणखी सर्व हॉस्पिटलला आम्ही काल एक आदेश काढला होता, त्यांच्या नोटीस बोर्डमध्ये आणि सर्वांना दिसणार त्यासारख्या ठिकाणी त्यांच्या हॉस्पिटलच्या बेड्स किती आहेत, आयसीयू बेड्स किती, व्हेंटिलेटर बेड्स किती, ऑक्सिजन बेड्स किती, टोटल बेड्स किती आणि त्यामध्ये भरलेले बेड्स किती, वेकेंट बेड्स किती, हे सर्व अप टू डेट माहिती त्यांच्या नोटीस बोर्डमध्ये तो दिसला बंधनकारक असणार. मी ऑलरेडी काल ऑर्डर काढलेले, उद्यापासून म्हणजे 3 जून पासून हे आदेशच्या अंमलबजावणी ज्या ठिकाणी होत नाही त्यांच्यावर आम्ही दंडाचा पण प्रपोजल करत आहे. उद्यापासून आम्ही इन्स्पेक्शन करणार, ज्या ज्या हॉस्पिटल हे नियम पालन करत नाही त्यांच्या विरुद्ध आम्ही दंडाचा प्रपोजल अंमलबजावणी करणार आहे. आणि तसेच सर्व दुकानदाराला 5 तारीख पासून जो सुरुवात होते सर्वांना कॅशलेस ट्रान्झॅक्शन सुविधा त्या दुकानामध्ये ठेवायच्या बंधनकारक ठेवलेले. ज्या दुकानदार हे नियम पालव होत नाही त्यांच्या विरुद्ध पण आम्ही दंड लावायचा. पहिल्यांदा दुसऱ्यांदा जास्त दंड लावायचा, तिसऱ्यांदा तसेच आढळून आला तो लायसन्स रद्द करून त्यांचं दुकान बंद करायचं. असेच हॉस्पिटलचं पण असणार, पहिला दुसरा जास्त दंड लावून आम्ही तिसऱ्यांदा तसेच कंटिन्यू केला की हे आमचा नियम फॉलो नाही केला त्यांचा लायसन्स बंद करून त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई करतो.